धुळे तालुक्यातील नंदाने शिवारात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झालं। या पावसामुळे या भागातल्या गुळ नदीला पहिल्यांदाच पूर आला। तालुक्यातील कापडणे धनूर नंदाने भागामध्ये जोरदार पाऊस झाला। मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेला हा पाऊस पेरण्यांना वेग देणारा असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं आणि गावातील काही घरांचं नुकसान झालंय। मात्र प्रशासनाने ढगफुटीच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही। पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे अमरावती जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली। चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड सातेफळ परिसरात जवळपास दीड तास पाऊस झाला। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं, त्यामुळे सोयाबीन तूर या पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान झालं। सातेफळ इथं रस्त्यालगतच्या नालीचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खोलीकरण झालं नाही, त्यामुळे पावसाचं पाणी शेतात साचल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। नागपूरमध्ये देखील संध्याकाळी दमदार पाऊस झाला। साडेचार नंतर या पावसाला सुरुवात झाली। साडेपाच नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोर धरला। वर्ध्यासह पश्चिम विदर्भात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य प्रदेशच्या उत्तर पश्चिम भागात चक्रीय स्थितीमुळे पाऊस होतोय। वाशिम शहरासह जिल्ह्यातील मानोरा मंगळूरपीर मालेगाव वाई अनसिंगसह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा आधार मिळालाय, मात्र जिल्ह्यात अजूनही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडेच आहेत। गेल्या 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं परभणी जिल्ह्यातही अखेर हजेरी लावली। जिल्ह्यातील विविध भागात हा पाऊस झाला। दुबार पेरणीचं संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला, तसंच खोळंबलेल्या पेरण्याही आता सुरू होतील। सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीला पूर आल्यानं थडी पिंपळगाव वाडी पिंपळगाव उक्कडगाव लोहीग्राम लसीना या गावांचा संपर्क तुटला होता। पिंपरी चिंचवड शहरातही संध्याकाळी 4:30 सुमाराला शहराच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या, मात्र काही काळानंतर पावसानं दमदार बॅटिंग केली। जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस कोसळत होता। बरीच वाट बघितल्यानंतर अखेर नाशिकच्या सटाणा तालुक्यातही पावसानं दमदार हजेरी लावली। दुपारच्या सुमारास पावसानं तालुक्यातील सर्वदूर गावांना झोडपून काढलं। या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं, तर खोळंबलेल्या पेरण्या आता पुन्हा सुरू होणार आहेत। आता खंड न पडता इथून पुढेही चांगला पाऊस पडावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे। गेल्या 20 दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसानं नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली। येवला शहरासह परिसरात आज दुपारी 3:00 सुमारास पाऊस सुरू झाला, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। 20 दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं, पण आजच्या पावसानं हे संकट तूर्तास टळलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा परिसरात कोरोना नियमांची सर्रास पायमली होताना बघायला मिळाली। वीकेंडच्या निमित्तानं निसर्गरम्य मुक्ताई धबधबा पाहण्यासाठी युवा वर्गानं प्रचंड गर्दी केली। व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या गर्दीची दृश्य पुढे आली आहेत। राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती आहे, त्यात अशी गर्दी झाल्यानं चिंता व्यक्त होतीय। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे